नमस्कार शेतकरी बंधूंनो, इज्राइल केमिकल्स लिमिटेड त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती तर्फे आज या कृषक ॲपच्या माध्यमातून आपण सर्वजण डाळिंब अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती असणाऱ्या फेसबुक लाईव्ह मध्ये सहभागी झाला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर प्रामुख्यानं ज्या महत्वाच्या घडामोडी आज मी तिला आपल्या डाळिंब उत्पादनामध्ये त्याचबरोबर डाळिंब अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये घडून येत आहेत त्याबद्दल मी या तासभराच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. माहिती देत असताना सुरुवातीला इस्रायल केमिकल्स लिमिटेडची जी काही अद्वितीय किंवा जी वेगळी इतर कंपन्यांपेक्षा जे काही वेगळी उत्पादनं आहेत त्या उत्पादनांबद्दलची मी माहिती आपल्याला देणार आहे आणि कंपनीची थोडक्यात ओळख आपल्याला करून देणार आहे. त्याचबरोबर डाळिंब उत्पादनामध्ये या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना कधी कुठे आणि किती प्रमाणात कशा पद्धतीनं ड्रीपद्वारे किंवा सॉइल ॲप्लिकेशनद्वारे जे खतांच्या मात्रा द्यावयाच्या आहेत त्या आपण नेमकेपणाने कशा द्यावयाच्या आहेत ही याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत. मी या ठिकाणी माझं प्रेझेंटेशन आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. सर्वांनी अतिशय शांतपणे माझे जे काही प्रेझेंटेशन असेल ते प्रेझेंटेशन आपण ऐकावं अशी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि प्रेझेंटेशनला मी या ठिकाणी सुरुवात करतो. प्रामुख्यानं इस्रायल केमिकल्स लिमिटेड या कंपनीची सुरुवातीला ओळख करून देत असताना इस्रायल केमिकल्स लिमिटेडचं जे मृत समुद्र आहे इस्रायलमध्ये त्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही 1963 मध्ये झाली आणि 1968 मध्ये इस्रायल केमिकल्स लिमिटेड या कंपनीची स्थापना ही प्रामुख्यानं करण्यात आली. आणि त्याचबरोबर जे महत्वाची खतं आहे जी इतर कंपन्यांपेक्षा वेगळी खतं आहेत त्यामध्ये सुरुवातीला मी जमिनीमधून द्यावयाचं खत या खताबद्दल माहिती देत आहे. पहिलं खत इस्रायल केमिकल्स लिमिटेडनं जमिनीमधून द्यावयासाठी पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या खताचं नाव आहे पॉलिसल्फेट. पॉलिसल्फेट हे खत 4 अन्नद्रव्ययुक्त खत आहे ज्याच्यामध्ये गंधक 18.5%, कॅल्शियम 16.5%, मॅग्नेशियम 5.5% आणि पोटॅश हा 13.5% हा या खतामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे. आणि असं हे 4-in-1 फर्टिलायझर आपण सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. या खताचं वैशिष्ट्य म्हणजे काय की या खताचं जे उत्पादन घेतलं जातं त्या ज्या खाणी आहेत त्या प्रामुख्यानं इंग्लंडमध्ये जे बॉल्वी माइन्स आहे या बॉल्वी माइन्समध्ये आपल्याला या प्रामुख्यानं खाणी आपल्याला सापडून येतात. आणि या बॉल्वी माइन्समध्ये ज्या पॉलिहलाइटच्या माइन्स आहेत आणि या पॉलिहलाइटच्या माइन्स म्हणजेच जो गंधकयुक्त खनिज आहे त्या गंधकयुक्त खनिजाच्या ज्या माइन्स आहेत त्या गंधकयुक्त खनिजाच्या माइन्समध्ये प्रामुख्यानं इंग्लंडमध्ये या खताची निर्मिती ही केली जाते. या खताचं निर्मिती करत असताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे काय की या गंधकयुक्त खनिज जो आपल्याला त्या ठिकाणी भेटतो त्याला बारीक केलं जातं, चुरा केला जातो, भुगा केला जातो, चाळणी केली जाते, चाळणी करून त्याला परत बॅगिंग केलं जातं, बॅगिंग करून डायरेक्ट आपल्या सर्व शेतकऱ्यांना खाणींमधून हे खत शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत विविध डीलर्सच्या माध्यमातून पोहोचवलं जातं. आणि हे करत असताना आपल्याला एक बाब निश्चितपणे लक्षात आली असेल ती म्हणजे काय की कसल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया किंवा अभिक्रिया ही खत तयार करताना होत नसल्यामुळं सर्वार्थानं हे खत नैसर्गिक खत असं आपल्याला म्हणता येईल. जेवढी काही पाश्चात्य राष्ट्र आहेत त्यामध्ये अमेरिका असेल, कॅनडा असेल, युरोपियन युनियन असेल, UK, इटली, जर्मनी अशा सर्वच देशांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर ज्या सेंद्रिय खत प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यामध्ये ओमरी असेल, FIBL असेल, इन्फोएक्स जेन असेल किंवा OF&G असेल या सर्वच एजन्सीजनी या खताला सेंद्रिय खत म्हणून प्रमाणित केलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारचं चारही अन्नद्रव्ययुक्त खत ज्याच्यामध्ये 3 दुय्यम मूलद्रव्य गंधक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि प्रमुख मूलद्रव्यांपैकी पोटॅशियम हे 4 मूलद्रव्य सेंद्रिय स्वरूपात मिळवून देणारं खत असं आपल्याला या पॉलिसल्फेट बद्दल म्हणावं लागेल. त्याचबरोबर पॉलिसल्फेट या खताचा जर आपण सामू बघितला तर तो उदासीन सामू आहे किंवा न्यूट्रल सामू आहे.
आणि जेव्हा केव्हा एखाद्या खताचा समूह हा उदासीन किंवा न्यूट्रल असतो तेव्हा त्यामध्ये असणारे चारही अन्नद्रव्य हे अतिशय सहजतेने पिकांना उपलब्ध होतात. जेव्हा हे खत जमिनीमध्ये आपण टाकतो, पाण्याच्या संपर्कामध्ये हे खत येतं, तेव्हा हे खत अतिशय सहजतेने जे सॉइल सोल्युशन आहे यामध्ये अतिशय सहजतेने त्यामध्ये विद्राव्यता होत म्हणजे घुसळ मिसळलं जातं आणि मग यामध्ये असणारे जे चारही घटक आहेत ते पिकाच्या गरजेनुरूप त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात. यामध्ये दुसरी एक महत्वाची काय बाब आहे ती म्हणजे सलिनिटी इंडेक्स याचा अतिशय कमी आहे, ज्याला आपण क्षारता निर्देशांक असं म्हणतो तो अतिशय कमी असल्यामुळं आणि याचे कार्बन फुटप्रिंट्स हे अतिशय म्हणजे कमीत कमी कार्बनचं उत्सर्जन हे खत निर्मिती करत असताना होत असल्यामुळं आपल्या वातावरणाला पूरक, त्याचबरोबर पिकासाठी पूरक, त्याचबरोबर आपल्या उत्पादनासाठी पूरक आणि त्यामध्ये उत्पादन वाढीसाठी सुद्धा पूरक असं आपल्याला म्हणता येईल. कारण चारही घटक हे यामधले सेंद्रिय स्वरूपामध्ये उपलब्ध होतात आणि या चारही घटकांचं फिक्सेशन हे जमिनीमध्ये होत नाही आणि सर्वच्या सर्व मूलद्रव्य ही पिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होतात. जे डाळिंबामध्ये प्रयोग घेण्यात आले या खताचे, त्यामध्ये चायनामध्ये प्रामुख्याने या डाळिंब खताचे प्रयोग घेण्यात आले आणि यामध्ये जे दिसतंय की सुरुवातीची जी 10 वर्षाची झाडं आहेत त्यामध्ये सर्वसाधारणपणे ज्या ज्या ठिकाणी गंधकाचा वापर केलेला नाही याही पेक्षा पॉलिसल्फेटच्या माध्यमातून ज्या ठिकाणी गंधकाचा वापर केलेला आहे अशा ठिकाणी आपल्याला 82.4% उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसून आलेली आहे. 15व्या वर्षापर्यंतचे जी झाडं आहेत त्यामध्ये 55% वाढ ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि 20 वर्षापूर्वीच्या पुढच्या ज्या बागा आहेत त्या बागांमध्ये प्रामुख्याने 30% उत्पादनामध्ये वाढ दिसून आलेली आहे असं पॉलिसल्फेटचे जे चीनमध्ये उत्पादन घेतले त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येत. आता या ठिकाणी या खताचं जर डोसेस आपण बघितले तर थंब रूल म्हणून किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की ढोबळ मानाने शिफारस जर आपल्याला म्हणता येईल ती म्हणजे जर का 3 महिन्याचं पीक असेल तर 50 ते 75 किलो, 6 महिन्याचं पीक असेल तर 75 ते 100 किलो, 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचं पीक असेल तर 100 ते 150 किलो प्रति एकरी याप्रमाणे या खताचा डोस हा आपण प्रामुख्याने देणं आवश्यक आहे. आता हे झालं आपलं जमिनीमधून द्यावयाच्या खताच्या बाबतीत, जे की पावडर फॉर्ममध्ये 4 अन्नद्रव्ययुक्त पॉलिसल्फेट हे खत आहे त्या खताबद्दलची माहिती मी आपल्याला सांगितली. आता थोडंसं आपण वळूया विद्राव्य खतांकडे. विद्राव्य खतांची प्रामुख्यानं इस्रायल केमिकल्स लिमिटेडची सुरुवातीला जी मी ओळख सांगितली की 12/61 आणि 052/34 या दोन खतांची सर्वात मोठ्या प्रमाणावरती उत्पादन आणि विक्री करणारी कंपनी म्हणजेच ICL आणि या ICL चे जवळपास संपूर्ण जगभरामध्ये 7 ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. कारखाने ज्याला आपण म्हणू त्यामध्ये हॉलंड, अमेरिका, स्पेन, इस्रायल, बेल्जियम आणि इंग्लंड आणि या ठिकाणाहून आपल्या संपूर्ण जगभरामध्ये विविध अन्नद्रव्यांची किंवा विविध खतांची गरजेनुसार उपलब्धता ही त्या ठिकाणी करून दिली जाते आणि प्रामुख्याने विद्राव्य खतं जी काही तयार केली जातात ती प्रामुख्याने इस्रायल आणि बेल्जियम आणि त्याचबरोबर स्पेन या ठिकाणी प्रामुख्याने या विद्राव्य खतांची निर्मिती केली जाते. भारतामध्ये जेवढी काही विद्राव्य खतं आपण मागवतो ही प्रामुख्यानं इस्रायलमध्ये रोटेम येथील कारखान्यामध्ये तयार केलेली खतं आपण भारतामध्ये मागवतो आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देतो. आता इस्रायल केमिकल्स लिमिटेडची जी खतं आहेत ही खतं प्रामुख्यानं इतर कंपन्यांच्या खतांपेक्षा वेगळी कसं याचं कारण आपल्या सर्वांना आधी देणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे या खतं तयार करत असताना यामध्ये जे रॉ मटेरियल वापरलं जातं किंवा कच्चा माल जो वापरला जातो तो सर्वोच्च गुणवत्तेचा वापरला जातो आणि हा सर्वोच्च गुणवत्तेचा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल प्रामुख्याने आपल्याला इस्रायलमध्ये जो मृत समुद्र आहे या मृत समुद्रामध्ये आपल्याला पोटॅश आणि मॅग्नेशियमचे साठे जे की सर्वोच्च गुणवत्तेचे आढळून येतात, त्याचबरोबर इस्रायलमध्ये जो नेगेव डेझर्ट आहे यामध्ये आपल्याला स्फुरदाचे सर्वोच्च गुणवत्तेचे साठे आपल्याला सापडतात आणि मग या पोटॅश मॅग्नेशियम आणि स्फुरदाचा संयोग हे इतर अन्नद्रव्यांसोबत आपण करून वेगवेगळ्या प्रकारची खतं विद्राव्य खतं ही सर्व शेतकऱ्यांसाठी इस्रायलमध्ये त्याचबरोबर इतर 7 ठिकाणी जे मी आपल्याला कारखान्यांच्या साईट सांगितल्या त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने तयार केले जातात आणि सर्व शेतकरी बांधवांना हे उपलब्ध करून दिले जातात. याचाच अर्थ जे रॉ मटेरियल किंवा कच्चा माल जो आहे तो सर्वोच्च गुणवत्तेचा आपण
सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो। आणि यानंतरची जी सर्वात महत्त्वाची बाब आहे, महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडच्या जमिनी या चुनखडीयुक्त जमिनी आहेत। चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावरती असतं आणि मग स्फुरदाची उपलब्धता, कारण स्फुरदयुक्त खतं जर आपण त्या ठिकाणी वापरले तर स्फुरद आणि कॅल्शियमचं त्या ठिकाणी संयुग तयार होऊन कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं आणि मग हे कॅल्शियम फॉस्फेट तयार झालं की स्फुरद आणि कॅल्शियमची उपलब्धता त्या ठिकाणी होत नाही। आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामधील जमिनीमध्ये जर का आपल्याला कॅल्शियम आणि स्फुरदाची उपलब्धता योग्य पद्धतीने वाढवायची असेल तर कॅल्शियमशी कंपॅटिबल असणाऱ्या खतांची निर्मिती करणं आवश्यक होतं। आणि म्हणून आयसीएलनी जेवढी काही खतं, जी नाविन्यपूर्ण खतं म्हणतोय, मी जेनेरिक खतांबद्दल बोलत नाही आज, जी नाविन्यपूर्ण खतं आहेत, विद्राव्य खतं, त्या खतांमध्ये एक सर्वार्थाने अशी एक ज्याला विशेषता म्हणता येईल, ती विशेषता त्यामध्ये दिलेली आहे की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत ही खतं त्या ठिकाणी कंपॅटेबल आहेत। आणि कंपॅटेबल आहेत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एकमेकांसोबत त्याचं फिक्सेशन होत नाही किंवा स्पर्धा होत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची उपलब्धता ही स्फुरदच्या उपलब्धतेसोबत त्या ठिकाणी आपल्याला करता येते। आणि म्हणून आयसीएल ही इतर कंपन्यांपेक्षा वेगळी, कारण कंपॅटेबल खतं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमला आपण तयार करतो आणि ती सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करतो। आणि म्हणूनच स्फुरदाची जी उपलब्धता ही आपल्याला अडचण होती आपल्या कॅल्केरियस सॉइल मध्ये, ती अडचण आता आयसीएलने आपली दूर केलेली आहे। यामध्ये काही महत्वाची जी खतं आहेत त्या महत्वाच्या खतांबद्दल मी आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे। यामध्ये सर्वात आधी जे सर्व गुण संपन्न खत आहे, ज्यामध्ये 12% नत्र, 6% स्फुरद, 22% पोटॅश आणि सोबत 12% कॅल्शियम, हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे। आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य ही आपण अंतर्भूत यामध्ये केलेली असल्यामुळे ही ग्रेड म्हणजे सर्व गुण संपन्न ग्रेड असं मी या ग्रेडला संबोधतो। यामध्ये 12% नत्र हा नायट्रेट स्वरूपात, 6% स्फुरद पोटॅश हा 22% आणि 12% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे। त्याचबरोबर या खताचा पीएच हा 3.7 आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि हानिकारक घटकांचं प्रमाण जसं की क्लोराईड, हेवी मेटल्स, कॅडमियम, आर्सेनिक ह्याचं प्रमाण हे अत्यंत कमी आपण ठेवलेलं आहे। या खताचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर ते म्हणजे यामध्ये असणारं जो नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियमचा जो रेशो आहे तो 2:1:4:2 अशा पद्धतीने आपण ठेवलेला आहे। आणि हा रेशो गायिक वाढीच्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं कॅल्शियमची जी गरज असते किंवा नत्र, स्फुरद, पालाशची जी गरज असते ती गरज आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी योग्य पद्धतीने भरून काढण्यामध्ये ही ग्रेड आपल्याला महत्वाची असते। आणि जेव्हा केव्हा आपण बहार सुरुवात करतो त्या बहार सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला जास्तीत जास्त पाण्याची संख्या, पानं जास्तीत जास्त रुंद आणि पानांची कॅनॉपी जी आहे ती आपल्याला योग्य प्रकारे मिळवायची असेल तर या 12:6:22:12 कॅल्शियम ऑक्साईडचा त्या ठिकाणी आपल्याला डाळिंबामध्ये उपयोग करून घेता येतो। आणि सुरुवातीची जी मुळांची टोकं आहेत या टोकांचा उपयोग हा आपल्याला प्रामुख्याने वाढवण्यासाठी कॅल्शियम हा त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला मदतगार साबित होतो। आणि त्यामुळं या ग्रेडमध्ये असणारं 2:1:4:2 हे नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियमचं प्रमाण हे आपल्याला प्रामुख्याने सुरुवातीची वाढ जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेण्यास मदतगार साबत होती। यानंतरची जी दुसरी ग्रेड आहे ती म्हणजे 5:45:5:8 झिंक। याच्यामध्ये विशेष काय असं आपण विचारलं तर यामध्ये विशेष आपल्याला सांगता येईल की यामध्ये असणारा जो झिंक आहे 8% तो चिलेटेड स्वरूपामध्ये आपण या ग्रेडमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। आणि झिंक हा प्रामुख्यानं आपल्याला जे ज्याला आपल्याला म्हणता येईल की जी संजीवक, जी उत्प्रेरक झाडामध्ये तयार करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी प्रामुख्यानं झिंक किंवा जस्ताची आवश्यकता असते। आणि या झिंकची उपलब्धता ही या ग्रेडमध्ये आपण चिलेटेड स्वरूपामध्ये 8% या प्रमाणामध्ये करून दिलेली आहे। आणि सोबत 45% स्फुरद हा आपण या ग्रेडमध्ये दिलेला आहे। आणि सोबत थोड्या थोड्या प्रमाणात म्हणजेच 5-5% या प्रमाणामध्ये नत्र आणि पोटॅश या ग्रेडमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे। या ग्रेडचं वैशिष्ट्य जसं आपल्याला म्हणता येईल की 5% नत्र, 45% स्फुरद, 5% पोटॅश, हानिकारक घटकांचं प्रमाण कमी, याची जर आपण सोल्युबिलिटी बघितली तर 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी, पीएच हा 3 आणि यामध्ये असणारा नत्र, स्फुरद, पालाश आणि झिंकचा जर रेशो आपण बघितला तर तो आहे 1:1:1.6 असा आपण हा रेशो दिलेला असल्यामुळे सुरुवातीला जेव्हा
आपण डाळिंबाचा बहार घेतो आणि सुरुवातीची जी टोकाची वाढ करायची असते, वाढी ग्रोईंग टिप ज्याला आपण म्हणतो, ती टिप वाढवण्यासाठी प्रामुख्याने या मधला झिंक हा आपल्याला कारणीभूत असतो. आणि सुरुवातीला जी मुळांची जडणघडण करून घ्यावायची असती किंवा रूट्स ऍक्टिव्हेट करावायचे असतात, त्यामध्ये 5:45:5 झिंकचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. आणि हा 8% झिंक हा पुढे आपल्याला जास्तीत जास्त फ्लावरिंग, त्याचबरोबर फ्रूट सेटिंग आणि पुढे फ्रूट डेव्हलपमेंटमध्ये प्रामुख्याने आपल्याला कामाला येतो. अशी ही ग्रेड म्हणजेच 5:45:5 झिंक. त्यानंतर तिसरी महत्वाची जी ग्रेड आहे ती म्हणजे मॅकफॉर, ज्याच्यामध्ये 0.055:18 मॅग्नेशियम ऑक्साईड असं म्हणतो, स्फुरत 55%, 18% पोटॅश, 7% मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आपण दिलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला एक विशेष बाब लक्षात आली असेल की या ग्रेडमध्ये 55% स्फुरत असताना सुद्धा आपण मॅग्नेशियम या ग्रेडमध्ये 7% दिलेला आहे. आणि याचं संयोग न पावता, मॅग्नेशियम फॉस्फेट तयार न होता, मॅग्नेशियम आणि स्फुरद अतिशय सहजतेने पिकांना उपलब्ध करून देणारी ग्रेड म्हणजेच मॅकफॉस. आणि ही ICL ची पेटेंटेड ग्रेड आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जर का डाळिंबाची पानं आपल्याला हिरवीगार, तजेलदार आणि त्याचा आकार जर आपल्याला वाढवायचा असेल आणि जास्तीत जास्त पानांची संख्या आपल्याला मिळवायची असेल आणि पानांची संख्या जास्त मिळवली किंवा रुंद पानं जर आपल्याला मिळाली, काळी भोर पानं जर आपल्याला मिळाली, तर त्या ठिकाणी आपल्याला हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग हा वाढवता येतो. आणि हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग वाढला की जमिनीमधून मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सुद्धा त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून यामध्ये असणारा 7% मॅग्नेशियम हा अत्यंत महत्वाचा किंवा विशेष असा आपल्याला म्हणता येईल. यामध्ये 80% अन्नद्रव्य म्हणजेच 55% स्फुरद, 18% पोटॅश आणि 7% मॅग्नेशियम ऑक्साईडच्या रूपात. त्याचबरोबर या खताचा पीएच 3.7, विद्राव्यता 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी, असं हे खत म्हणजेच मॅकफॉस असं म्हणता येईल. यानंतरचे जे चौथं आणि सर्वात ज्याला प्रीमियम प्रॉडक्ट म्हणता येईल ते म्हणजे 0:60:20. यामध्ये 60% स्फुरद, 20% पोटॅश म्हणजेच परत 80% अन्नद्रव्य देणारी ही ग्रेड, याला आम्ही पिकासीड असं संबोधतो. पिकासीडचा वापर हा प्रामुख्यानं जिथं कुठं चुनखडीयुक्त जमिनी आहेत किंवा जिथं कुठं जड पाणी आहे अशा ठिकाणी सुद्धा म्हणजे विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा स्फुरदाची, कॅल्शियमची, मॅग्नेशियमची आणि पोटॅशची उपलब्धता ही अतिशय सहजतेनं करून देणारं खत म्हणजेच पीक ऍसिड असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये 60% स्फुरद, 20% पोटॅश. आणि या ग्रेडची सर्वात महत्वाची बाब म्हणजे काय की या ग्रेडचा पीएच हा अत्यंत कमी म्हणजेच 2.2 आणि विद्राव्यता ही 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजे सर्वात जास्त विद्राव्यता हे आपल्याला या पीक ऍसिडची पाहताना दिसून येईल. आणि या ग्रेडचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य ज्याला आपल्याला म्हणता येईल ती म्हणजे काय किंवा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत यामधला स्फुरद हा कम्पॅटेबल असल्यामुळं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं संयोग त्या ठिकाणी तयार न होता अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं द्रावण किंवा उजव्या बाजूला जो जार दाखवलेला आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं द्रावण जेव्हा कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम एकत्रित आपण या पिकासीड सोबत वापरून सुद्धा अशा प्रकारचं द्रावण मिळतं, याचाच अर्थ कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्फुरद आणि पोटॅश हे पिकांना या ग्रेडच्या माध्यमातून अतिशय सहजपणे उपलब्ध होतं. त्याचबरोबर इतर कंपन्यांची जर आपण स्फुरदयुक्त खतं घेतली आणि त्यामध्ये आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिसळण्याचा जर आपण प्रयत्न केला तर डाव्या बाजूला जो जार आहे त्या जारमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं संयोग हे स्फुरदासोबत होऊन त्या ठिकाणी आपल्याला प्रेसिपिटेशन झालेलं दिसून येईल. आणि म्हणून या चारही अन्नद्रव्यांची मग कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्फुरद आणि पोटॅशची उपलब्धता ही त्या ठिकाणी होत नाही असं डाव्या बाजूचा जो जार आहे त्यावर आपल्याला लक्षात येईल. असं हे पीक ऍसिड हे खत तर असं हे खत आपण ICL च्या माध्यमातून
पिकासीड हे खत सर्व शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. या खताची जर तुलना आपण केली MKP आणि MAP सोबत, तर त्या ठिकाणी आपल्याला 230 ग्रॅम आणि 380 ग्रॅम ही विद्राव्यता आपल्याला दिसून येईल, जी की विद्राव्यता 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी पीक ऍसिडची विद्राव्यता ही आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. एकंदरीत सांगायचं म्हणजे 12:6:22 कॅल्शियम ऑक्साईड, त्याचबरोबर 5:45:5 झिंक, मॅकफॉस, पीक ऍसिड याची जर विद्राव्यता आपण बघितली तर ती अतिशय जास्तीची विद्राव्यता, आणि पीएच जर बघितला तर अतिशय कमी पीएच असणारी ही खतं ज्यामध्ये सोल्युबिलिटी जास्त आणि विद्राव्यता जास्त ज्याला आपल्याला म्हणता येईल ती जास्त असल्याचं दिसून येईल. त्याचबरोबर आपल्याला इतर हानिकारक घटकांचं प्रमाण हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी दिसून येईल. म्हणजेच इस्रायल केमिकल्स लिमिटेडची जेवढी काही खतं मी आपल्याला विद्राव्य खतं या ठिकाणी ठेवली त्यामध्ये आणखीन एक नवीन खताची भर पडलेली आहे, ती म्हणजे 8:047 जे की आत्ता आपण भारतामध्ये लॉन्च केलेलं आहे, आणि यामध्ये 8% नत्र, 47% स्फुर आणि त्याचबरोबर 7% गंध हा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. या ग्रेडला पर्याय जो आहे तो म्हणजे सुरुवातीला आपण ज्या ग्रेड वापरायचो त्या म्हणजे 13:045 आणि 0:050 या दोन्ही ग्रेडला वेगळा पर्याय ज्यामध्ये पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता योग्य प्रकारे होण्यासाठी ज्या रेशोमध्ये म्हणजे एकास जवळपास आपल्याला एका 6 या प्रमाणामध्ये नत्र आणि पोटॅशचं गुणोत्तर, त्याचबरोबर 1:6 या प्रमाणात गंधक आणि पोटॅशचं गुणोत्तर हे आपण या ग्रेडमध्ये ठेवलेलं असल्यामुळं प्रामुख्यानं डाळिंबामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला डाळिंबाचा आकार, डाळिंबाचं वजन, डाळिंबामध्ये असणारं पाण्याचं प्रमाण, डाळिंबामध्ये असणारी गोडी, त्याचबरोबर साखरेचं प्रमाण हे टिकवण्याच्या दृष्टिकोनातून 8:047 या ग्रेडचा आपल्याला प्रामुख्यानं वापर त्या ठिकाणी करता येईल. आणखीन एक नवीन तंत्रज्ञान जे इस्रायल केमिकल्स लिमिटेडने फवारणीच्या खतांच्या माध्यमातून आणलेलं आहे ते तंत्रज्ञान म्हणजेच फर्टिवॉन्ट हे तंत्रज्ञान. फर्टिवॉन्ट तंत्रज्ञानामध्ये फवारणीच्या ज्या ग्रेड्स आणलेल्या आहेत त्यामध्ये बदल जो आपल्याला पाहता येईल तो म्हणजे काय, की जर का आपण सर्वसाधारण खतं जसं 12:00:0052 अशा प्रकारची खतं जेव्हा आपण आपल्या पानांवरती फवारणी करतो त्यावेळेस मोठमोठ्या आकाराचे पानाचे थेंब हे त्या ठिकाणी तयार झालेले दिसून येतात. या उलट फर्टिवॉन्ट या तंत्रज्ञानावरती आधारित खतांची जर फवारणी आपण केली तर त्या ठिकाणी अतिशय बारीक बारीक सूक्ष्म आकाराचे थेंब हे संपूर्ण पानावरती पसरलेले दिसून येतात, कारण त्यामध्ये आपण स्प्रेडर टाकलेला आहे. त्याचबरोबर हे थेंब खाली गळून पडत नाहीत कारण त्या खतांमध्ये आपण स्टिकर दिलेला आहे. त्याचबरोबर या खतांमध्ये असणारे अन्नद्रव्य ही पानांकडनं योग्य प्रकारे शोषण करून घेण्यासाठी जी काही आर्द्रता पानांमध्ये टिकून ठेवणं आवश्यक असतं ती आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी या खतांमध्ये आपण ह्युमेक्टंट दिलेला आहे. असे 3 गुणवत्तेनं युक्त अशी खतं ज्याला आपल्याला म्हणता येईल ती म्हणजे फर्टिवॉन तंत्रज्ञानावरती आधारित स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या 3 गुणवत्ता एक ज्या खतांमध्ये आहेत त्या खतांची फवारणी जर का आपण केली तर अतिशय 100% अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. आणि आपल्याला अतिशय आनंदाची बाब आहे ती म्हणजे काय, किंवा ICLने जवळपास या खतांच्या माध्यमातून 4 ग्रेड्स आपल्या सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीक वॉन्ट. स्टार्टर या ग्रेडमध्ये ज्याला आपण म्हणू की सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ज्या म्हणजे फुलोरा धारण होण्यापूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्याला या स्टार्टर ग्रेडची फवारणी करावायची आहे, जेणेकरून आपल्याला 11% नत्र, 36% स्फुर, 24% पालाश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य हे त्या ठिकाणी उपलब्ध होतात. त्याचबरोबर यामध्ये असणारं जे तंत्रज्ञान आहे फर्टिवॉन तंत्रज्ञान त्या तंत्रज्ञानामध्ये वरती आधारित स्टिकर, स्प्रेडर आणि ह्युमेक्टंट या तिन्हीचाही परिणाम आपल्याला योग्य प्रकारे सुरुवातीची कायिक वाढ योग्य प्रकारे घडवण्याच्या दृष्टीने या स्टार्टर ग्रेडचा आपल्याला फायदा होतो. त्यानंतर येते ती म्हणजे बूस्टर ग्रेड, 8:16:39 8% नत्र, 16% स्फुरद, 39% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि याचबरोबर फर्टिवॉन्ट हे तंत्रज्ञान. या ग्रेडची फवारणी ही प्रामुख्यानं ज्यावेळेस आपण फुलकळी पहिल्यांदा बाहेर येते त्या फुलकळी बाहेर येण्यापासून
ते फळधारणा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर येते ती म्हणजे फ्रूट ग्रेड, ज्याच्यामध्ये 12% नत्र, 5% स्फुर, 27% पोटॅश आणि सोबत 8% कॅल्शियम, हा कॅल्शियम ऑक्साईडच्या रूपात आपण दिलेला आहे. आणि सर्व अन्नद्रव्यांची म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता याही ग्रेडमध्ये आपण दिलेली आहे. आणि फर्टिवांट हे तंत्रज्ञान यामध्ये पण आपण दिलेलं आहे. या ग्रेडची फवारणी ही प्रामुख्यानं फळधारणा झाल्यापासून ते फळ परिपक्वता या कालावधीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला या खताची फवारणी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि चौथी जी ग्रेड आहे ती म्हणजे पीक वन 0.49-32 या ग्रेडचा वापर हा आपल्याला प्रामुख्यानं ज्या ज्या वेळेस विपरीत परिस्थिती ही आपल्या शेतामध्ये उद्भवते किंवा ज्याला आपल्याला डाळिंबामध्ये काडी मजबूत करणे ज्याला आपण म्हणतो किंवा नत्राची उपलब्धता हे थांबवणे त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठी या 0.49-32 या ग्रेडचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. अशा या चार ग्रेड म्हणजेच स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीक या चार ग्रेड ICL ने आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी फवारणीच्या ग्रेड या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या ग्रेडचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की या ग्रेडची फवारणी ही आपण सर्वच कीटकनाशकांसोबत त्याचबरोबर काही रोगनाशकांसोबत त्याचबरोबर संजीवकांसोबत सुद्धा आपण घेऊ शकतो आणि त्याची उपयोगिता ही या ग्रेडच्या माध्यमातून, कारण यामध्ये स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट असल्यामुळे त्याचीही परिणामकारकता वाढवण्यामध्ये या खतांचा प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावर आपल्याला लाभ होऊ शकतो. असा हा लाभ आपण या खतांचा वापर करून घेणं आवश्यक आहे. आता आजचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान आणि डाळिंब उत्पादन तंत्रज्ञानामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन हा सर्वात महत्वाचा बाब आहे. आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना ज्या सर्वात बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक असतं. आणि त्या बेसिक गोष्टी जर का आपण डाळिंब उत्पादनामध्ये आपल्या शेतीमध्ये प्रत्यक्षात अनुकरण केल्या तर आपल्याला निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारचं डाळिंब उत्पादन हे आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. नत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर नेहमी शेतकरी ज्या ठिकाणी फसतो ती बाब म्हणजे नत्र आणि पोटॅशचं गुणोत्तर. जर नत्राची उपलब्धता होत असेल तरच पोटॅशची उपलब्धता ही होत असते. पण नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की नत्र आणि पोटॅशचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. आणि ज्या ज्या स्टेजमध्ये या नत्राची उपलब्धता जर जास्तीची झाली तर त्याचा परिणाम हा आपल्याला कायिक वाढीचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होते. त्याचबरोबर जी नरकळी आहे त्या नरकळीची जास्तीत जास्त संख्या आपल्याला तिथे मिळते, मादी कळी आपल्याला फार कमी प्रमाणात मिळते. त्याचबरोबर जे फुलधारणा आहे किंवा फळधारणा आहे ती अतिशय कमी झाल्याची आपल्याला दिसून येते. आणि महत्वाची बाब म्हणजे काय की बऱ्याच अंशी आपल्याला विविध रोगांच्या ज्या समस्या आहेत त्यालाही आपल्याला समोर जावं लागतं. म्हणून नत्र आणि पोटॅश याचं गुणोत्तर नेहमीसाठी आपण डाळिंब पिकामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यामुळे या रेशोचा आपण पुढे कसा वापर करायचा आहे ते आपल्याला मी सांगणारच आहे. त्यानंतर स्फुर, ज्याला आपण म्हणतो की सर्व शेतकरी बांधव हे वरती येणाऱ्या फळांकडे बघत असतात, पण स्फुरद हा प्रामुख्यानं आपल्या मुळांची जी जडणघडण आहे ती मुळांची जडणघडण करण्यामध्ये अतिशय महत्वाचा रोल हा त्या ठिकाणी करत असतात. आणि जेव्हा मुळांची जडणघडण चांगली होती तेव्हाच अन्नद्रव्यांची उचल ही अतिशय सहजपणे किंवा योग्य प्रकारे त्या ठिकाणी केली जाते. आणि म्हणून मुळांची जडणघडण जी काही आपल्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अतिशय अडचणीचा विषय आहे ती जडणघडण आपल्याला योग्य प्रकारे करायची असेल तर स्फुरदाची उपलब्धता किंवा ज्या कम्पॅटेबल ग्रेड्स आहेत कॅल्शियम सोबत आणि मॅग्नेशियम सोबत या कम्पॅटेबल ग्रेड्सचा वापर आपल्याला योग्य प्रकारे मुळांची संरचना त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीनं कामाला येण्यासाठी स्फुरदाकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. पोटॅश आपल्या सर्वांना माहिती आहे की डाळिंबामध्ये अत्यंत महत्वाचा रोल त्या ठिकाणी अदा करतं. आणि जे पूर्ण पाण्याचं वहन आहे किंवा नियमन आहे ते पोटॅशच्या माध्यमातून केलं जातं. आणि हे वहन आणि नियमन जर योग्य प्रकारे आपण पूर्ण झाडामध्ये केलं तरच आपल्याला फुलधारणा, फळधारणा आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन किंवा जो कलर आपल्याला म्हणायचा आहे तो कलर किंवा डाळिंबामध्ये जे आपल्याला कंपार्टमेंट्स किंवा साईज जी आहे ती आपल्याला जर योग्य प्रकारे मिळवायची झाली
तर या पोटॅशचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे नत्र आणि पोटॅशच्या रेशोमध्ये पोटॅश हा योग्य प्रकारे जर त्या ठिकाणी गेला तर रोगप्रतिकारक शक्ती ही सुद्धा वाढवण्यामध्ये पोटॅश आपल्याला त्या ठिकाणी कामाला येतं. आणि गुणवत्ता आणि रोगप्रतिकारक शक्ती आणि एकंदरीत ज्याला आपल्याला म्हणता येईल की खूप दिवस जर आपल्याला बाग टिकवायचे असेल तर पोटॅशचं नियोजन हे योग्य प्रकारे करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. पोटॅशच्या नियोजनासोबत आता कॅल्शियम हा अत्यंत महत्वाचा घटक. जरी आपल्या जमिनी या चुनखडीयुक्त जमिनीमुळे असल्या तरी कॅल्शियमची उपलब्धता आणि कॅल्शियमची उपलब्धता ही स्फुरदाच्या उपलब्धतेसोबत जुडलेली असल्यामुळं स्फुरद आणि कॅल्शियमची उपलब्धता योग्य प्रकारे नाही झाली तर त्या ठिकाणी मुळांची जडणघडण किंवा मुळांची टोकांची वाढ किंवा कार्यक्षम मुळं ज्याला आपण म्हणू ती कार्यक्षम मुळं आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाहीत. आणि म्हणून जर का कॅल्शियमची उपलब्धता कमी झाली आणि सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जी कॅल्शियमची गरज आहे ती कॅल्शियमची गरज जर नाही भागवली तर पुढे त्याच्या कॅल्शियमच्या ज्या कमतरता आहेत या आपल्याला प्रामुख्यानं फळावरती पाहायला दिसून येतात. आणि मग क्रॅकिंग असेल किंवा फळांचं फुटणं असेल हे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दिसून येतं. म्हणून कॅल्शियमचा उपयोग हा योग्य पद्धतीनं मुळांची जडणघडण आणि मुळांची टोकं वाढवण्याच्या दृष्टीनं आणि गुणवत्तापूर्ण फळांची निर्मिती करण्याच्या दृष्टीनं कॅल्शियम हा आपल्याला महत्त्वाचा असतो. आणि तो या डाळिंब उत्पादनामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत त्या जमिनींमध्ये आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मॅग्नेशियम बद्दल मी जसं आपल्याला सुरुवातीला 0.5518/7 मॅग्नेशियम ऑक्साईड ही ग्रेड सांगत असताना सांगितलं की मॅग्नेशियम हे सेंटर आहे की ज्याच्यामध्ये इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता जर आपल्याला वाढवावयाची असेल तर जास्तीत जास्त कॅनॉपी किंवा पानांची संख्या पानांच्या संख्येसोबत पानांची रुंदी त्याचबरोबर टोकदार पानं आणि हिरवीगार पानं आपल्याला मिळवणं आवश्यक असतं. आणि जर का अशा प्रकारची पानं मिळाली तर आपल्याला हरित द्रव्य संश्लेषणाचा जो वेग आहे तो वेग अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येतो. आणि हरित द्रव्य संश्लेषणाचा वेग जर योग्य प्रकारे आपल्याला मिळाला तर अन्नद्रव्यांची उचल ही मुळांच्या माध्यमातून अतिशय योग्य प्रकारे केली जाते. आणि म्हणून मॅग्नेशियम हा इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीनं केंद्रस्थानी असणारा घटक असं आपल्याला या अन्नद्रव्यांच्या बाबतीत म्हणता येईल. गंधकाबद्दल आपण सर्व शेतकरी परिचितच आहात, पण गंधकामध्ये सर्वात महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे काय की जर का जमिनीमध्ये स्फुरद गंधक विरघळवणारे जीवाणूंची संख्या ज्याला आपण म्हणतो की ऍसिडोबॅसिलस किंवा थायोबॅसिलस या जीवाणूंची संख्या जर का जमिनीमध्ये कमी असेल तर त्या ठिकाणी गंधकाची उपलब्धता ही प्रामुख्यानं होत नाही. आणि ज्याला मी सुरुवातीला आपल्याला सांगत असताना पॉलिसल्फेट हे गंधकयुक्त खनिज ज्याच्यामध्ये गंधक हा 18.5% आहे, सोबत कॅल्शियम हा 16.5%, मॅग्नेशियम 5.5% आणि पोटॅश 13.5% आपण दिलेला आहे. आणि हे चारही घटक सेंद्रिय स्वरूपामध्ये असल्यामुळं जे काही जीवाणू आहेत त्यांची प्रक्रिया यावरती फार लवकर होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सर्वच त्या ठिकाणी वाढते. आणि जी गुणवत्तापूर्ण उत्पादन ज्याला आपल्याला म्हणता येईल साखर आणि ऍसिडचं जे प्रमाण आहे ते योग्य प्रकारे फळामध्ये टिकवण्याच्या दृष्टीनं आकार वाढवण्याच्या दृष्टीनं त्याचबरोबर ज्याला आपल्याला म्हणता येईल तो जो रंग आहे तो रंग आपल्याला आकर्षक मिळवण्याच्या दृष्टीनं आणि जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी पॉलिसल्फेट या खताचा त्याचबरोबर जी ग्रेड मी आपल्याला नवीन सांगितली ती म्हणजे 8047/7 गंधक असणारी जी ग्रेड आहे त्या ग्रेडचा प्रामुख्यानं आपल्याला या कालावधीमध्ये वापर करणं आवश्यक आहे. जमिनीमधून पॉलिसल्फेट आणि शेवटी 8047 हे आपल्याला फळ ज्यावेळेस आपण तयार करत असतो किंवा फळांची आकार वाढत असतो त्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं 8047 आणि सोबत गंधक जर आपण दिला तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी वाढ किंवा फळ आपल्याला मिळवता येतील. यानंतर जर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा विचार आपण केला तर प्रामुख्यानं सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये सर्वात आधी मी आपल्याला सांगेन तो म्हणजे काय झिंक. जेवढे काही फळ पिकं आहेत त्या फळ पिकांमध्ये जस्त हा पोलादासारखं काम करतो आणि जस्ताचा वापर ज्या ज्या डाळिंब बागांमध्ये योग्य प्रकारे केला जात नाही त्या त्या ठिकाणी आपल्याला बागा या प्रामुख्यानं उद्ध्वस्त होताना दिसून येतील. आणि म्हणून
जस्त हा प्रामुख्याने अतिशय महत्त्वाचा घटक ज्याच्यामुळे संजीवक संप्रेरक उत्प्रेरक जे आहेत निसर्गतः झाडामध्ये तयार करण्याच्या दृष्टीने आपल्याला या जस्ताचा विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. ज्या त्याचबरोबर जी काही मादी कळी किंवा फुलकळी जी आपल्याला योग्य प्रकारे बाहेर काढावायची आहे ती फुलकळी आपल्याला जर बाहेर काढावायची असेल तर जस्त हा त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळं 5:45 5:8 झिंक ही ग्रेड मी आपल्याला सांगितली ज्याच्यामध्ये 8% झिंक हा चिलेटेड स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं जेवढं पोटॅशचं कार्य आहे त्याचबरोबरीनं जस्ताचं सुद्धा कार्य हे त्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला डाळिंबामध्ये उत्पादन जर योग्य प्रकारे घ्यायचं असेल तर मुख्य अन्नद्रव्यांमध्ये पोटॅश आणि त्यानंतर जर आपल्याला म्हणता येईल की सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक या अन्नद्रव्याचा वापर हा आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे. फेरस आणि मॅंगनीज हे दोन्ही सूक्ष्म अन्नद्रव्य हे प्रामुख्याने हरितद्रव्य संश्लेषणाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि फेरसाची कमतरता जर आपल्याला दिसून आली तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये फेरस सल्फेटचा वापर करणं असेल. पण मी या ठिकाणी एवढं सांगेन की जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जर का आपण जमिनीमधून वापर केला त्यातल्या त्यात बल्क फर्टिलायझर्सच्या माध्यमातून जसं की झिंक सल्फेट असेल फेरस सल्फेट असेल किंवा इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं आहेत सल्फेट फर्टिलायझर्स ज्याला आपण म्हणतो या सल्फेट फर्टिलायझर्सची अन्नद्रव्य उपलब्धता करून देण्याची जी इफिशियन्सी आहे ती अत्यंत कमी असल्यामुळे कमीत कमी 5% आणि जास्तीत जास्त 10% एवढीच असल्यामुळे आपण जमिनीमधून सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर न करता फवारणीच्या माध्यमातून त्याचा वापर हा सॉइल ग्रेड्सच्या माध्यमातून करण्याच्या ऐवजी फवारणीच्या माध्यमातून करावा. आणि ज्या काही ड्रिपच्या माध्यमातून चिलेटेड झिंक असणाऱ्या ज्या ग्रेड्स आहेत त्या ग्रेड्सचा वापर आपण फर्टिगेशनच्या माध्यमातून करावा. त्यानंतर बोरॉन डेफिशियन्सी ही आपल्याला सर्वात महत्वाची, जसं आपल्याला सुरुवातीला मी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी कॅल्शियमची उपलब्धता योग्य प्रमाणामध्ये होत नाही त्या त्या ठिकाणी बोरॉनची उपलब्धता ही हा सुद्धा एक अडचणीचा विषय होऊन बसतो. आणि मग बोरॉनची उपलब्धता ज्या ज्या ठिकाणी होत नाही त्या त्या ठिकाणी जी मादी कळी आहे किंवा फुलकळी आहे ती योग्य प्रमाणामध्ये बाहेर पडत नाही. आणि ती जर का बाहेर नाही पडली तर फळधारणा किंवा फुलधारणा यावरती मोठा परिणाम त्याचा आपल्याला दिसून येतो आणि उत्पादन हे आपल्याला अतिशय कमी मिळतं. म्हणून बोरॉन हा कॅल्शियम सोबत अत्यंत महत्वाचं सूक्ष्म अन्नद्रव्य असं आपल्याला या डाळिंबामध्ये म्हणता येईल. आता डाळिंबामध्ये प्रामुख्याने जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की डाळिंबामध्ये आपण वरती न पाहता आपल्याला जमिनीमध्ये जी मुळांची संरचना आहे त्या मुळांच्या संरचनेकडे जास्त योग्य प्रकारे पाहणं आवश्यक आहे. आणि जर का मुळांची काळजी आपण योग्य पद्धतीने घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला वरची वाढ जी आहे ती वाढ सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते. आणि मग मुळांची वाढ जर योग्य प्रकारे आपल्याला करावायची असेल तर सर्वात महत्वाचे जे अन्नद्रव्य आहेत मुळांच्या वाढीसाठी आवश्यक ते म्हणजे स्फुरद, त्यानंतर कॅल्शियम आणि थोडासा गंधक हा आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा असतो. आणि मग या तीनही अन्नद्रव्यांची उपलब्धता जर आपल्याला त्या ठिकाणी करून द्यावायची असेल तर आपल्याला स्फुरदाच्या दृष्टीनं मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सोबत कम्पॅटिबल असणाऱ्या ग्रेड्स वापरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कॅल्शियम आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की गंधक हा आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे उपलब्ध होईल अशा ग्रेड्सचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून मुळांच्या संरचनेकडे आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी लक्ष देणं आवश्यक आहे. ही सर्वात महत्वाची बाब. यानंतर जर का आपण बघितलं की सर्वसाधारणपणे 10 टन जर डाळिंबाचं उत्पादन आपल्याला घ्यावायचं असेल तर सर्वसाधारणपणे 150 किलो नत्र 100 किलो स्फुरद 100 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी लागतो. आणि हे जर का आपण फळामध्ये बघितलं तर सर्वसाधारणपणे 11 किलो नत्र 2 किलो स्फुरद आणि 17 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी जात असतो. आणि जेव्हा पूर्ण झाडाच्या वाढीसाठी जर आपण बघितलं तर जवळपास 33 किलो नत्र 6 किलो स्फुरद आणि 52 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी लागतो. आणि जे काही ट्रान्सपोर्टेशन लॉसेस असतील पूर्ण झाडाच्या शरीरामध्ये वहन होत असतानाचे जे लॉसेस आहेत ते लॉसेस जर आपण गृहीत धरले तर त्यामध्ये 33 किलो नत्र 16 किलो स्फुरद आणि 34 किलो पोटॅश आणि जमिनीमध्ये जर का आपण फिक्सेशनची बाब लक्षात घेतली तर तेवढंच फिक्सेशन हे जे की लॉसेस होत असतात तेवढंच फिक्सेशन हे प्रामुख्याने त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग
जी रिक्वायरमेंट आहे तो डोस जो आहे तो प्रामुख्यानं आपल्याला 150 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पोटॅश या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 10 टन उत्पादन घेण्यासाठी प्रामुख्यानं आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असतं. आता ही स्लाइड किंवा हे जे चित्र मी या ठिकाणी आपल्या समोर दाखवते ते अत्यंत महत्वाचं आहे डाळिंब अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने. सुरुवातीला नत्र हा जर आपण लक्षात घेतला तर या नत्राची गरज जी आहे ती 60% सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये नत्राची गरज असते आणि उर्वरित 40% जो नत्र आहे तो प्रामुख्यानं फळधारणा झाल्यापासून ते फळ तयार होईपर्यंतच्या ज्या कालावधी आहे 2.5 ते 3.5 महिन्याचा या कालावधीमध्ये 40% नत्र हा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. आणि नेमकी आपली जी चूक होती ती म्हणजे काय, किंवा सुरुवातीला जास्तीत जास्त नत्राचे डोसेज आपण देतो आणि नंतर आपण नत्र हा कायमस्वरूपी बंद केल्याच्या दृष्टीने आपण बंद करतो आणि म्हणून आपल्याला नत्र आणि पोटॅशचा जो रेशो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रमाणामध्ये मिळत नाही आणि मग जी वाढ आहे किंवा एकंदरीत पूर्ण ज्याला आपल्याला म्हणता येईल की फळांची डेव्हलपमेंट आहे त्यावरती त्याचा परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो. स्फुरदाच्या बाबतीत जर आपण बघितलं आणि स्फुरदाचं नियोजन जर आपल्याला योग्य प्रकारे करावायचं असेल तर मी जसं आपल्याला सांगितलं की मुळांकडं, मुळांच्या संरचनेकडं, मुळांची कार्यक्षमतेच्या दृष्टीनं आपण जास्त लक्ष देणं आवश्यक असतं आणि हे जर का लक्ष देणं आपल्याला जमणं आवश्यक आहे ते म्हणजे काय की जेव्हा आपली बाग तुटून गेल्याच्या नंतर ते बाग चालू होईपर्यंतच्या कालावधीमध्ये ज्याला आपण रेस्ट पिरियड म्हणतो आणि जर का रेस्ट पिरियडमध्ये स्फुरदाची उपलब्धता जर योग्य प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी करून दिली तरच आपल्याला पुढे चालून या मुळांची संरचना ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी तयार करता येते आणि म्हणून 50% स्फुरद हा आपल्याला प्रामुख्यानं रेस्ट पिरियडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि त्याची उपलब्धता जर या कालावधीमध्ये योग्य प्रमाणात झाली तर पुढे आपल्याला कसल्याही प्रकारच्या स्फुरदाची कमतरता ही त्या ठिकाणी जाणवत नाही कारण मुळं ही त्या ठिकाणी अतिशय सक्षम तयार होतात. यानंतर 25% स्फुरद हा बहार सुरुवात झाल्यापासून ते फ्रूट सेटिंग होईपर्यंतच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आवश्यक असतो आणि उर्वरित 25% स्फुरद हा प्रामुख्यानं फळं तयार होत असताना म्हणजे फळांची मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो ती होत असताना 25% स्फुरद हा त्या ठिकाणी आवश्यक असतो. पोटॅशच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर पोटॅश हा ज्याला आपल्याला म्हणता येईल की परत बहार संपल्यापासून ते बहार घेईपर्यंतच्या कालावधीमध्ये 35% पोटॅश हा आपला त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि 35% उर्वरित पोटॅश जो आहे तो बहार स्टार्ट झाल्यापासून ते फळधारणा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये आणि उर्वरित 30% पोटॅश हा फ्रूट डेव्हलपमेंटच्या कालावधीमध्ये आपला त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि यामध्ये सुद्धा प्रामुख्याने शेतकऱ्यांची बरीचशी चूक होते आणि म्हणून आपण जास्तीत जास्त पोटॅशचा वापर हा शेवटी शेवटी करण्याचा प्रयत्न करतो. कॅल्शियमच्या बाबतीत मित्र असे म्हणेन की डाळिंबामध्ये कॅल्शियम ज्या शेतकऱ्यांना कळाला त्या शेतकऱ्यांची डाळिंबाची शेती ही अतिशय योग्य प्रकारे झाली असं आपण म्हणता येईल कारण मुळं जरी आली तर ती मुळांची टोकं ही कार्यक्षम करण्यामध्ये कॅल्शियम हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. कॅल्शियम हा नंतर फ्रूट डेव्हलपमेंट किंवा फुलकळी काढण्यामध्ये महत्वाचा घटक आहे कारण त्यास कॅल्शियम जर उपलब्ध असेल तरच बोरॉन त्या ठिकाणी उपलब्ध होत असतो आणि म्हणून कॅल्शियमचं वहन हे खालून वर होतं कारण तो जमिनीमधूनच देणं आवश्यक असतं आणि वरून जेव्हा आपण कॅल्शियम देतो तेव्हा कॅल्शियमच्या ज्या काही कमतरता असतील फळांवरती आलेल्या त्या दूर करण्यासाठी प्रामुख्याने आपण कॅल्शियम फवारणीच्या माध्यमातून देत असतो पण 99% कॅल्शियम हा आपल्याला जमिनीमधून देणं आवश्यक असतं आणि तोही 70% यापैकी आपल्याला कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच नवीन म्हणजे पालवी फुटल्याच्या नंतर ते सर्वसाधारणपणे फ्लावरिंग ते फ्रूट सेटिंग या कालावधीमध्ये पर्यंत 70% कॅल्शियम जर आपण दिला तर हा कॅल्शियम पुढे आपल्याला अडचणीचा होत नाही आणि त्यामुळे 70% कॅल्शियम हा आपल्याला या कालावधीमध्ये देणं आवश्यक आहे आणि उर्वरित 30% कॅल्शियम हा आपल्याला फळांची जडणघडण होत असताना आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. मॅग्नेशियम आणि गंधकाचा जर विचार केला तर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मॅग्नेशियम हा केंद्रस्थानी आहे आणि मॅग्नेशियम केंद्रस्थानी असल्यामुळं मॅग्नेशियममुळं आपल्याला हिरवेगार पानं, हिरवेगार ज्याला आपल्याला म्हणता येईल ती संपूर्ण कॅनॉपी जी आहे ती जर आपल्याला काळोखी ज्याला आपल्याला म्हणता येईल ज्या पद्धतीनं
डाळिंबाच्या पानांवरती आवश्यक असते आणि प्रकाश संश्लेषणाचा जो वेग आहे तो वेग वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा घटक म्हणजे मॅग्नेशियम आणि सोबत मुळांच्या दृष्टीने सल्फर जो की गुणवत्तेवरती परिणाम करणारा घटक आहे हा संपूर्ण म्हणजेच रेस्ट पिरियडमध्ये त्याचबरोबर बेस्ट पिरियडमध्ये सुद्धा या दोन्ही अन्नद्रव्यांची गरज ही अतिशय महत्वाची असते आणि जर का आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा विचार केला तर 30% काही वाढीच्या अवस्थेमध्ये 40% फ्रूट सेटिंग म्हणजे या कालावधीमध्ये आणि 30% फळांची जडणघडण होत असताना आपल्याला त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देणं आवश्यक असतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त जर फवारणीच्या माध्यमातून आपण दिली तर त्याची उपयोगिता ही त्या ठिकाणी अतिशय चांगली होती म्हणून याचा विचार आपण करणं आवश्यक आहे. आता या पद्धतीने जर का आपल्याला इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या खतांच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन जर करावायचं असेल तर तशा पद्धतीनं या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे ICLच्या खतांच्या माध्यमातून कसं करावं याच्या एक जनरल गाईडलाईन मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला बहार संपल्यानंतर लगेच आपल्याला त्या ठिकाणी 100 किलो पॉलिसल्फेट या खताचा अवलंब त्या ठिकाणी करावायचा आहे जेणेकरून आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक आणि पोटॅश आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि हा कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक आणि पोटॅश आपल्याला संपूर्ण कालावधीमध्ये नंतरच्या कामाला येणार असल्यामुळे याचे वापर आपण 100 किलो प्रति एकर याप्रमाणे करणं आवश्यक आहे. त्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त लक्ष आपण स्फुरद आणि पोटॅशच्या उपलब्धतेकर करून देणं आवश्यक आहे म्हणून मॅकफॉस या खताचा वापर आपण या कालावधीमध्ये फर्टिगेशनच्या माध्यमातून करून देणं आवश्यक आहे. आणि जेव्हा केव्हा आपण बहार घ्यायला चालू करतो आणि पहिलं पाणी देतो पहिलं पाणी दिल्याच्या नंतर 5:45:5:8 झिंक या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे शेंडा वाढ आणि त्याचबरोबर फुलधारणा किंवा कळी बाहेर पडण्यासाठी अत्यंत महत्वाचं खत जर कुठलं असेल तर ते आहे 5:45:5:8 झिंक आणि SOP ऐवजी मी आपल्याला सांगेन या ठिकाणी 8:047:7% गंधक या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. 40 ते 50 दिवस जेव्हा बटबस झाल्यापासून परत आपण 5:45:5:8 झिंक आणि सोबत NOP ऐवजी 8:047 या ग्रेडचा वापर प्रत्येकी 2 डोस हा यामध्ये कालावधीमध्ये करणं आवश्यक असावं आणि जर का अशा पद्धतीने आपण केलं तर आपल्याला बर्ड बस्टिंग जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल आणि 51 ते 70 दिवस या कालावधीमध्ये परत आपल्याला कॅनोपी डेव्हलपमेंट आणि शेंडा वाढ या दृष्टीने विचार करणं आवश्यक असतं म्हणून 12:22:12 कॅल्शियम ऑक्साईड या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी आणि सोबत 5:45:5:8 झिंक असे प्रत्येकी 2 डोस हे आपल्याला या कालावधीमध्ये देणं आवश्यक आहे आणि फवारणीच्या माध्यमातून स्टार्टर 11:36:24 आणि त्याचबरोबर 0:49:32 या प्रत्येकी 1-1 फवारणी ही आपण त्या ठिकाणी बर्ड बस्टिंगच्या कालावधीमध्ये देणं आवश्यक आहे आणि सोबत 12:27 ही तिसरी फवारणी आपण या कालावधीमध्ये फुलधारणा होत असताना आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. 71 ते 90 दिवस हा कालावधी प्रामुख्यानं फळांचं सेटिंग होण्यामध्ये असतो आणि फळांचं सेटिंग जर आपल्याला त्या ठिकाणी करावायचं असेल तर परत 5:45:5:8 झिंक या चिलेटेड झिंक ज्याच्यामध्ये आहे या ग्रेडचा वापर आपण त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि सोबत मॅकफॉसचा वापर आपण तिथं केला तरच आपल्याला मॅग्नेशियमची उपलब्धता जी की मॅग्नेशियम ऑक्साईड मधून केली जाते ती आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसून येईल. ज्यावेळेस डाळिंबाची फळं ही लिंबू आकाराची असतील त्यावेळेस परत 12:22:12 कॅल्शियम ऑक्साईड या ग्रेडचे 3 डोस आपण त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. यामध्ये असणारा कॅल्शियम हा आपल्याला फळांचा आकार वाढवण्यामध्ये मदत करतो आणि सोबत पोटॅश आणि नत्र हा योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो आणि 120 ते 150 दिवस हा कालावधी म्हणजे पीक पिरियड ज्याला आपण म्हणतो जास्तीत जास्त फळं ही डाळिंबाच्या झाडावरती तयार झाली होत असतात आणि अन्नद्रव्यांची उचल ही या कालावधीमध्ये एक अडचणीची बाब होते आणि अन्नद्रव्यांची उचल जर आपल्याला वाढवायची असेल तर 60:20 किंवा पिकासिड याच्या माध्यमातून आपण 5 किलोचे 3 डोस जर या कालावधीमध्ये दिले तर जी काही मुळं
त्या ठिकाणी परत ऍक्टिव्हेट होणं आवश्यक असतं किंवा त्यांची ताकद वाढवणं आवश्यक असतं. ती ताकद पिकॅसेटच्या माध्यमातून आपल्याला वाढवलेली दिसून येईल आणि त्याचा परिणाम अन्नद्रव्यांची उचल ही अतिशय चांगल्या प्रकारे होण्यामध्ये आपल्याला झालेला दिसून येईल. त्यामुळं 8/16/39 आणि पीक 1 याच्या फवारण्या सुद्धा या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. फळांची परिपक्वता ही साधारणतः 150 ते 180 दिवस या कालावधीमध्ये 8/0/47 हा या ठिकाणी वापरावा मी असं आपल्याला सर्वांना सांगेन. याचे 5 किलोचे 6 डोस हे आपण या कालावधीमध्ये देणं आणि सोबत 0/49/32 या ग्रेडच्या 5 ग्रॅमच्या 2 फवारण्या जर प्रति लिटर पाणी याप्रमाणे जर केला तर आपल्याला त्याचा फायदा हा अतिशय चांगल्या गुणवत्तेची फळं त्या ठिकाणी करण्यामध्ये होईल. आणि अशा पद्धतीनं हे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतची जी मॅच्युरिटीपर्यंतची जी डोसेस आहेत ICL खतांच्या माध्यमातून ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणतः बऱ्याच वेळेस आपल्याला काडी मजबूत करण्यासाठी बरेचसे शेतकरी प्रश्न विचारतात. त्यांच्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी सांगेन की एक ग्रेड ज्याच्यामध्ये 0/49/32 म्हणजेच 49% स्फुरद आणि 32% पोटॅश असणारे ग्रेड या ग्रेडचा जर आपण फवारणीसाठी वापर केला आणि सोबत 12/5/27 या ग्रेडचा जर आपण वापर केला तर आपल्याला काडी अतिशय चांगल्या प्रकारे तयार करता येईल. आणि जर का एक्सेस ग्रोथ झालेली असेल किंवा जास्तीची काही वाढ झालेली असेल किंवा नत्राचा पुरवठा ज्या ठिकाणी जास्त होत असेल अशा ठिकाणी परत आपण 0/49/32 या ग्रेडचा फवारणी आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि काही जी कायक वाढ आहे ती आपण त्या ठिकाणी कमी करू शकता. आता जे काही डोसेस सांगितले ते लिफलेटच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. या डोसेसचा वापर आपण करून आपल्या डाळिंबाचं उत्पादन हे अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकाल अशी खात्री मला वाटते. मला वाटतं एवढं या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. आणि परत एकदा आपल्या सर्व शेतकऱ्यांचे त्याचबरोबर कृषक ॲप त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मी या ठिकाणी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्याचबरोबर ICL वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व शेतकरी बांधव आजच्या या लाईव्ह फेसबुक लाईव्हला आपण जुडलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि जर का आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित करावेत असं मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. परत एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.